नमस्कार, मी राजलक्ष्मी निकम सध्या संजयती हॉस्पिटलमध्ये डायटिशियन म्हणजेच आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. सो आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे, जो आहे न्यूट्रिशन आणि वेट मॅनेजमेंट. सो न्यूट्रिशन आणि वेट मॅनेजमेंट हे कसे रिलेटेड आहेत ते आपण बघूया. सो वेट मॅनेज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर आणि इव्हन पाण्याच्या प्रमाणात, जे तुम्ही दिवसभरात पाणी पिणार आहात त्या प्रमाणावरती सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायला लागणार. सो त्याप्रकारे तुम्ही जेव्हा खाण्यापिण्यामध्ये बदल कराल, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये जेव्हा मोस्टली हेल्दी खाणं पिणं असेल, तेव्हाच तुम्ही सगळं व्यवस्थित, तुमचं वजन व्यवस्थित मॅनेज होऊ शकेल. सो खाणंपिणं हेल्दी म्हणजे काय? सो खाण्यामध्ये बाहेरचं खाणं शक्यतो टाळणं कधीही बेटर आहे, कारण बाहेरच्या खाण्यामुळे तुमच्या वजनामध्ये खूप फरक पडू शकतो. तुमच्या वजनामध्ये फरक ह्यामुळे पडू शकतो की बाहेरच्या खाण्यामध्ये खाण्यावरती खूप प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. प्रक्रिया करून त्याच्यामध्ये तेल किंवा मीठ वरून ॲड केलं जातं. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही खाण्यापिण्याकडे लक्ष द्याल तेव्हाच तुमचं वजन मॅनेज होईल.